उपलब्ध करून देत मूलभूत प्रश्न सोडवणार मोनिका पाटील यांची ग्वाही. परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत. सासगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत होत असून मिळणारा प्रतिसाद विजयाकडे वाटचाल करणार असल्याचा विश्वास थेट सरपंच पदाच्या उमेदवार मोनिका संजय पाटील यांनी व्यक्त केलाय. स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतानाच ग्रामपंचायत हद्दीतील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची ग्वाही मोनिका पाटील यांनी दिली आहे. सारसनमध्ये प्रचारासाठी गेलेल्या मोनिका पाटील आणि अन्य उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी आरती करून परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या जात होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारसन फाटा येथे असलेल्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. सारसन येथील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून सर्व उमेदवारांनी विजयासाठी साकडे घातले. यावेळी बोलताना स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतानाच ग्रामपंचायत हद्दीतील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची ग्वाही मोनिका पाटील यांनी दिली आहे. मागच्या 5 वर्षात रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी यावेळी परिवर्तन करण्याची गरज असून आम्ही सुशिक्षित आणि तरुण उमेदवार दिले आहेत. ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन युवा कार्यकर्ता सूरज पाटील यांनी केले आहे. परिवर्तन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना बघायला गेलो आपण सगळे युवक उमेदवार आपल्याकडून उभे केले आहेत. तर युवक उमेदवार असल्यामुळे आपल्या सर्व युवकांचा आपल्याला मोठा प्रतिसाद आज सारसन गावामध्ये बघायला मिळतोय. आणि चांगला प्रतिसाद आणि चांगला पाठिंबा युवकांचा असल्यामुळे आमचे सर्वच सर्व उमेदवार ह्या वार्डातले निवडून भरघोस मताने निवडून येणार. तसेच आम्ही ज्या युवकांना संधी दिली आहे तर आमचा प्रत्येक उमेदवार हा स्वतःचा विकास करण्यासाठी नव्हे तर गावाचा विकास करण्यासाठी आम्ही प्रत्येक युवकाला संधी दिली आहे. आम्ही युवकांना ह्याच्यासाठी संधी दिली का आमच्या प्रत्येक उमेदवाराची हीच इच्छा आहे का आपण स्वतःचा विकास न करता आपण पूर्ण गावाचा विकास म्हणजे बघायला गेलो तर मागच्या 5 वर्षामध्ये रखडलेली विकास कामे ती आम्हाला ह्या येणाऱ्या 5 वर्षात पूर्णत्वात न्यायची आहेत. बघायला गेलो तर रस्ते खराब झालेले रस्ते असतील, पाण्याची सोय असेल, त्यानंतर लाईट म्हणजे अफाट खर्च करून ह्या मागच्या 5 वर्षात जो लाईटसाठी अफाट खर्च करून जो निधी वापरला आहे त्याचा कुठल्याही प्रकारात आपल्याला दिसत नाही आहे का त्याच्या व्यवस्थित तो मार्गी लागलाय. सारसनमध्ये मोनिका पाटील, नाजुका कर्णूक, प्रज्ञेश खेडेकर, प्रतीक्षा देशमुख या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी दीपक कडव, शशिकांत देशमुख, मोहन शिंदे, राजू पाटील, नरेंद्र देशमुख, संजय पाटील, जितेंद्र कर्णूक, रामचंद्र जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.